पंतप्रधान मोदी आज स्वित्झर्लंडमधल्या दावोससाठी रवाना होणार आहेत. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या परिषदेसाठी ते दावोसला जात आहेत. भारताची विकास यात्रा आणि गुंतवणुकीच्या संधी मोदी जगापुढे मांडणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही त्यांच्या बरोबर असणार आहेत. तब्बल 20 वर्षांनी भारताचे पंतप्रधान दावोसला जात आहेत. याआधी 1997 साली तत्कालीन पंतप्रधान HD देवेगौडा हे दावोसला गेले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीसाठी सोमवारपासून स्वित्झर्लंडच्या दौऱ्यावरती आहेत. स्वित्झर्लंडच्या दावोस इथं होणाऱ्या आर्थिक परिषदेमध्ये मोदी भारताच्या प्रतिनिधी मंडळासह सहभागी होणार आहेत. तब्बल 17 वर्षांनंतर सहभागी होणारे ते पहिलेच पंतप्रधान आहेत. 23 जानेवारीला परिषदेचं उद्घाटन होणार असून त्यात मोदींचं भाषणही होणार आहे. जगभरातले धोरणकर्ते या परिषदेत सहभागी होणार असल्यानं सर्वांचं या परिषदेकडे लक्ष लागलंय. जाणून घेऊयात काय आहे दावोस आर्थिक परिषद. माणसाच्या जगण्याचा स्तर उंचावण्यासाठी या परिषदेत विचार मंथन केलं जाणार आहे. 1974 पासून आर्थिक परिषदांना सुरुवात झाली. जगभरातल्या धोरणकर्त्यांच्या सहभागामुळे या परिषदेला एक वेगळं महत्व प्राप्त झालं. स्वित्झर्लंड मधल्या दावोस इथं दरवर्षी जानेवारीमध्ये या परिषदेचं आयोजन करण्यात येतं. या वर्षीची ही 48वी आर्थिक परिषद आहे. पंतप्रधानांसोबतच्या या दौऱ्यात 6 केंद्रीय मंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आंध्रचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू आणि देशातल्या महत्त्वाच्या 100 कंपन्यांचे CEO सहभागी होणार आहेत. या बैठकीत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सहभागी होणार असून मोदी आणि ट्रम्प यांची भेट होण्याची दाट शक्यता आहे. या परिषदेत अनेक देशांचे प्रमुख, बड्या कंपन्यांचे CEO, नोबेल पारितोषिक विजेते मान्यवर, नामांकित तज्ज्ञ आणि विख्यात कलाकार सहभागी होत असल्यानं या परिषदेचं आंतरराष्ट्रीय पातळीवर एक वेगळं महत्त्व आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.